पण प्रकाशजी आणि आम्ही आज पहिल्या प्रथम एकत्र एका व्यासपीठावरती आणि पुढची वाटचाल एकत्र करण्यासाठी म्हणून या वास्तूमध्ये आलेलो आहोत. साहजिकच आहे, आंबेडकर आणि ठाकरे ह्या नावाला एक इतिहास आहे, एक पार्श्वभूमी आहे. जनतेला रमात ठेवायचं, नको त्या वादामध्ये अडकून ठेवायचं आणि आपलं इच्छित जे आहे ते साध्य करून द्यायचं. हिंदुत्वाचे सम्राट शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस आणि मला एका गोष्टीचं समाधान आहे, आनंद आहे की ज्या एका स्वप्नाची महाराष्ट्रातील जनता आतुरतेने वाट पाहत होती, यापूर्वी सुद्धा हा प्रयत्न झाला होता नाही अशा प्रसाद नाही, पण प्रकाशजी आणि आम्ही आज पहिल्या प्रथम एकत्र एका व्यासपीठावरती आणि पुढची वाटचाल एकत्र करण्यासाठी म्हणून या वास्तूमध्ये आलेलो आहोत. आणखी एक गोष्ट आनंदाची म्हणजे साहजिकच आहे, आंबेडकर आणि ठाकरे ह्या नावाला एक इतिहास आहे, एक पार्श्वभूमी आहे. माझे आजोबा आणि प्रकाशजींचे आजोबा हे समकालीन आणि एकमेकाचे स्नेही होते. दोघांनी त्यावेळेला समाजातील वाईट रूढी परंपरा याच्यावरती प्रहार केले, आघात केले, त्याच्याबद्दल आम्ही दोघांनी काही सांगण्याची आवश्यकता नाहीये. आणि आता जे राजकारणामध्ये चाललेलं आहे, राजकारणामध्ये काही वाईट परंपरा आणि चाली चाललेल्या आहेत, त्याच्यावरती आघात करून त्या मोडून तोडून टाकण्यासाठी या दोन्ही पिढ्यांचे वारसदार आणि त्यांच्यासोबतचे आमचे आमच्या आजोबांनी वडिलांनी दिलेले जे काही जीवाला जीव देणारे सहकारी आहेत ते एकत्र येऊन देश प्रथम हा जो एक अर्थ सुभाष देसाई तुम्ही जो शब्द वापरला तो फार महत्वाचा आहे. प्रथम देश ही कारण एक भ्रम पसरवला जातो आणि नेहमी हुकुमशाहीकडे वाटचाल ही अशीच होती. जनतेला भ्रमात ठेवायचं, नको त्या वादामध्ये अडकून ठेवायचं आणि आपलं इच्छित जे आहे ते साध्य करून द्यायचं. नेमकं त्याच एक वैचारिक प्रदूषणातून देशाला मोकळा श्वास घेण्यासाठी आणि देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी घटनेचं महत्व, संविधान हे त्याचं महत्व आणि पावित्र्य आभारित ठेवण्यासाठी म्हणून आम्ही दोघं एकत्र येत आहोत. ठीक आहे, पुढे राजकीय वाटचाल कशी असेल, आणखी पुढे काय करता येईल, या सगळ्या गोष्टीचा त्या त्या वेळेला जेव्हा जसा जशी वेळ येईल तेव्हा आम्ही विचार विनिमय करून पुढे जाऊच. पण एक गोष्ट नक्की की महाराष्ट्रातील आपण एक असा एक शब्द आहे तळागाळातील जनता, त्या तळागाळातील जनतेपर्यंत जे काही देशात चाललेलं आहे ते पोहोचवण्याची आज गरज आहे. कारण त्यांना आता परवा काल परवाकडे आपले माननीय पंतप्रधान मुंबईत येऊन गेले, सभेला कोण आले होते, कुठून आणले गेले होते, त्यांना काय सांगितलं गेलं होतं, या सगळ्या गोष्टी आपल्याच माध्यमातून आम्ही वाचलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत. तो एक भ्रम निर्माण करायचं, निवडणुका आल्यानंतर त्यांचा म्हणजे गरीबांचा उदोउदो करायचा, गरीबांनी मतदान केल्यानंतर मात्र गरीब त्यांच्याकडे म्हणजे त्यांना घरं नसतात, रस्ते रस्त्यावरती आणि यांची उड्डाणे चालू, तर हे आता कुठेतरी थांबवण्याची गरज आहे. आणि म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत. साहजिकच आहे, प्रकाशजींचं एक काय मनोगत असेल, मत व्यक्त केल्यानंतर तुमच्या मनात काही शंका कुशंका असल्यास असायची काही आवश्यकता नाहीये, पण काही प्रश्न असले तर आम्ही त्यांना उत्तरं देतो.